काय काय वादोन नीट असं असा अत्त्या कुतुळ माहितीये का लालाच्या हातात अजब कला आल्या. अहो कला कसली जादू आहे जादू. कसली जादू काय केलं त्यानं. अगं त्यानं कुठं बी वाजवलं ना तर ढोलकीचं जाऊन निघतोय बघ. कुठं बी म्हणजे कुठं बी हातावर जमिनीवर दगडावर झाडावर कुठं बी वाजवत नुसतं असं काय आला की नाही. हा पण मला कसं आलं. तुला पण आलं का ग. आए बघ कसला बसियो कसली जादू. ढोलकी पोटाची जादू. नको नको वाजू लेकर नको वाजू नको वाजू. अरे गावखेडे इतर लोक तुला देव म्हणून पुजतील तरी नाही तर भूत म्हणून मारून भी टाकतील. देव माझी कसली परीक्षा घेतोय कुणास ठाऊक. परमेश्वरानं माझ्या नशिबात काय लिहिलंय हे मला बी कळत नाही. मला बी कळत नाही त्यांनी तुम्हाला एवढं रडका दिलंय. आहे मी खरी ढोलकी वाजवीन मनाने शिकेन फक्त भजन वाजवीन दुसरं काय बी वाजवणार नाही. मग तुला बरं वाटल ना. नाही भजनी ढोलकी शिकलो तो नावाचा लाला नाही गावातल्या सगळ्या बुवांना येड लावणार आहे. चांगली जागा मी होती फक्त. जागा बरी आहे. कोण नाही इकडं चुकलं तरी सांगायला कोण नाही. बरोबर तरी आपलं तर आपलं. आता असं वाजवतो 33 कोटी देवांना नाही जागा केलं तर नावाचं लाला नाही. हा देवा साध्य रे आज तरी बरी वाजवते बाबा. वाजव ना नीट असं असा. हे आलंय ढोलकीच्या हट अशी का वाजते. पण माझं पण नाव लालाय. हा बघतो ऊन दमत का रेडा. वा कोण आहे डिस्टर्ब कर नका हो. भंकस करता हो.
हाँ नमस्ते. कोण तुम्ही? म्या. हाँ म्या लालीबाई. लाली? लालीबाई काडे गावकर. आणि ही आमच्या तमाशातली मंडळी. हाय राम राम. काल आमचा इथं समरापूरला खेळ होता, तिघं जरा कंत्राटदाराची आईच वारली या, त्यामुळे आणखी पुढचे 2 दिवस आमचा खेळ होणार नाही. तेव्हा त्यांनी इकडंच सोय केली या खाण्यापिण्याची. इकडं इकडं तर कोण नाही. वय महत्वाचं बोल. वय वय सांगते की तुमची मदत हवी आम्हाला. माझी कसली मदत? आमचा तो मेला मुर्दा ढोलकीवाला कुठं पडलाय माहित नाही. व मग अशी रियाज करून इकडे बसले तेव्हा तुमची ढोलकी ऐकली. मी ते असच आपलं लई गोड वाजत आहो. म्या काय म्हणते, आमच्या तमाशात ढोलकी वाजवाल काय? मला ढोलकी वाजवता येत नाही, ती आई म्हणाली म्हणून मी ते वाजवायला आलो. माझं काय ना, मी भजन वाजवायला गेलो ना की त्याची लावणी वाजते आणि प्रार्थना वाजवायला गेलो की पार भार उडतं त्याचं. असा घोळ आहे माझा, मला खरंच वाजवता येत नाही, मला नाही जमणार. तुम्ही दुसरं कोणी ढोलकीवाला? आमच्या गावात लय ढोलकीवाले, तुम्ही त्यांना विचारा. अब म्या काय म्हणते, तुम्ही जर मदत केलीत ना तर आमच्या तमाशाचे खेळ होतील नाही का? मला नाही वाजवता येत. आमच्या बरोबर तुम्हाला पण काम मिळेल. अब पैक मिळतील तुम्हाला पैक, सगळ्यांची पोटं भरतील बघा. कराल ना मदत? मी ढोलकी वाजवली की मला काम मिळेल? काम नक्की मिळेल. मग मी वाजवतो ढोलकी, पण माझं वेगळं वाजतो. मध्येच का वाजलं तर म्हणजे रागावू नका बस, एवढंच मी प्रयत्न करतो. हा तेच की करा की प्रयत्न. होय मी हा साथ देते तुमची. अरे मैं भी देईन की साथ. तू साथ नको, तू साथ. लई झाक, खूप गोड वाजत आहो तुम्ही. मग ठरलं तर आजपासून तुम्ही आमच्या फडात सामील झाला म्हणायचं. चला चला तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. अहो हात द्या की. हे आहेत. सांगतो म्या सांगतो, पहिलं म्या सांगणार. म्या बाबू सक्ते पाटील पुढारी राजा अशा जोरदार भूमिका म्या करतो. राजा ग बाई माझा राजा, राती तमाशात राजा न दिवसा डोक्यावर बोजा. म्या पत्ताशा. हे म्या झगडू जाधव सरपंच बारदान, आपलं बारदान या समजा जोरदार भूमिका म्याच करतो. अरे म्हणून तर नायक नाही ना लायक हाय मी. नमस्कार, मी रामराव मोरे. मी पुजारी मास्तर या असल्या सगळ्या भूमिका मीच करतो. सलाम. कोई माने या ना माने, हम है मोहम्मद माने. म्या शेवंता. म्या गजरा घ्या आमचा मुजरा. धन्य धन्य आजची पिढी, धन्य धन्य आजची पिढी. बाप देतो बिडी मुलगा ती ओढी, थोरलं भाऊ लावतो तिला काडी. धूर मग चंद्रावरती सोडी. राम राम. मी शायर हरिभाऊ रगडे तारगावकर. मी इट्टल कांबळे सुरत्या. मी पांडू मामा. मी पण सुरत्या. मी बाजीराव पाटील या समध्यांचा सेवक. पुरा हे काय विनोदी नट आहेत का? मला पोरा बोलताय. आपल्या दोघांची सारखी वय आहेत, तुम्ही माझ्याच वयाचे आहेत. लग्नाला उभे राहिला तर पोरी तुम्हालाच जास्त पसंत करतील. अव ते जाऊ द्या. उद्यापासनं तालीम पक्की म्हणायची ना? माझी नोकरी पक्की ना? उद्या सकाळच्यालाच येतो मी. नग नग ते साशिंगाराला रात्रीची साथ असलेली बरी असते. मी वाट बघेन तुमची. या
सांभाळा स्वतःला. आज घोटाळाच केला होता की तुम्ही?